त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला। शंकर व पार्वती यांनी अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला व या विश्वाचे रक्षण केले। या दिवसाची आठवण म्हणून भीमाशंकर मध्ये दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते। याही वर्षी शिवलिंगावर पोशाख चढून मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई व रांगोळी काढण्यात आली। त्रिपुरी पौर्णिमेला भीमाशंकराचे आगळे वेगळे महत्व आहे। वैकुंठ चतुर्थी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या रात्री 12 वाजता शिवलिंगावर वर्षातून एकदाच हरिहरेश्वर भेट घडवून आणली जाते व तुळशीची पाने वाहिली जातात। तुळशीची पाने वाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त व साधू संत येथे येत असतात। ब्रह्मदेवाने तारकासुराला पुरुष, स्त्री, पशु, पक्षी अशा कोणाकडूनच तुझा वध होणार नाही असा वर दिला होता, त्यामुळे तारकासुराने संपूर्ण विश्वात हाहाकार माजवला होता। या तारकासुराचा वध करण्यासाठी शंकर व पार्वती यांनी अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण करून तारकासुराचा वध केला, म्हणून या कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हटले जाते। या दिवसाची आठवण म्हणून भाविक भीमाशंकर येथे येत असतात व त्रिपुरवात पेटवतात। ही त्रिपुरवात विजेपर्यंत शंकराची आराधना करतात व वात विजल्यानंतर त्याचे भस्म घरी घेऊन जातात। ही प्रथा अनेक वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहे। दुपारी 1 वाजल्यानंतर गाभाऱ्यातून दर्शन बंद केल्यानंतर मंदिरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात येते। त्यानंतर मंदिर परिसरात दिवे लावण्यात आले। ही सजावट झाल्यानंतर मंदिरात महाआरती घेण्यात आली। महाआरती झाल्यानंतर पालखीही काढण्यात आली। पालखीच्या वाटेवर फटाके उडवून देवाची दिवाळी साजरी करण्यात आली। कळमजाई मंदिरात आरती करून पालखी परत भीमाशंकर मंदिरात नेण्यात आली। त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मंदिर रात्रभर उघडे ठेवले जात असून रात्रभर मंदिरात प्रवचने व कीर्तने होत असतात। सीताराम काळे, विघ्नहर टाइम्स, भीमाशंकर। आपने नहीं बता सकते। हाँ चला 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 च